पेन आणि हा पेपर आता याच्यावर लिह। मी तुमच्या मुलीबरोबर होणाऱ्या माझ्या साखरपुड्याने फार खुश आहे। अहो हे तर माझं सौभाग्य आहे की तुमची मुलगी माझी पत्नी होणार आहे। लग्नात याच्या 10 पट सोनं जास्त देऊन आपल्या मुलीला आपल्या घरी सासरी पाठवे। ऐकलं गुप्ताजी, आदर्श काय म्हणाला ते? आता तर तुमची भीती नाहीशी झाली ना? पण पापा हे सगळं काय आणि तुम्ही हे माझ्याकडून का लिहून घेताय? हे सगळं माहीत करून घेण्याची तुला काहीच गरज नाहीये। नंतर सांगेन ना तुला बेटा। आता तरी तुम्हाला याच्यावर लिहून दे। शाबाश शाबाश। पापा आता तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आरामात झो। अरे तुझे डोळे किती लाल झालेत बेटा, थकलायस ना? जा दिनेश बेटा, जाऊन आराम कर। हा जा झोप जा। दिनेश दादा। काय कमाल आहे, असं वाटतंय की हे डायलॉग ना तू स्वतःसाठी लिहिले आहेत। मला तर असं वाटतंय की बहुतेक तू हे सर्व डायलॉग्स वहिनीला मागणी घालताना सासऱ्यासमोर बोलला असेल हो ना? नाही आदर्श, तसं काही नाही ते मी। दिनेश दादा आता असं नाही आदर्श, तसं नाही आदर्श असं सांगून तू माझं बोलणं टाळू नकोस प्लीज। इथे जे काही लिहिलं आहे ना त्याच्यावरून स्पष्टपणे समजून येत आहे की हे सर्व डायलॉग्स तुझ्या सासऱ्यासमोर आपल्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी तू मारले असतील। एम आय राईट? थँक यू दिनेश दादा, माझ्यासाठी तू इतकी मेहनत घेतलीस ही गोष्ट मी कधीच विसरू नाही शकत। ही गोष्ट तर मीही नाही विसरू शकत आदर्श, कधीच नाही। अरे दिनेश दादा, अरे टेन्शन नको घेऊस दादा, ही गोष्ट मी घरात कोणालाच नाही सांगणार। आय एम सॉरी आदर्श, मी तुला हे सांगू पण शकत नाही की तुझ्या बरोबर या घरात काय होणार आहे। आई ही ती साडी आहे जी तुम्ही मला नेसवली होतीत, आता मी ही साडी तिला नेसवेन। आणि ही तिच्या साखरपुड्याची साडी छान आहे ना? खूप छान आहे, घे सांभाळून ठेव बरं का दोन्ही। आजी हे बघा ना, हा हार भारतीच्या गळ्यात किती सुंदर दिसतोय। हो खूपच सुंदर दिसतोय। पण भारती अगं तुला आवडला का हा हार? ऑफकोर्स आजी, किती सुंदर हार आहे हा। पण तुम्ही हा मला का घालून पाहताय? वेडी कुठली, पहिला हार घालून तर बघ कसा दिसतोय, नंतर सगळं सांगूच। अगं तू एक मिनिट शांत राहशील का? हाय रब्बा, किती सुंदर दिसते। पम्मी आता तू तिला नजर लावू नकोस। आजी सुन बाई। अच्छा, आंटी मला सांगा ना नेमकं काय चाललंय। पम्मी माहिती, ही हेअर स्टाईल मला छान दिसेल ना? लवकर ये ना बघ ना इकडे।
तुला त्यांना नेहमीच घाई असते, तू नेहमी स्वतःचाच विचार करत असते। तू भारतीसाठी कोणती हेअरस्टाईल पाहिलीस की नाही? हो वहिनी, तिच्यासाठी तर मी आधीच एक हेअरस्टाईल सिलेक्ट केली। हे बघ, हाय रब्बा किती सुंदर आहे। हे बघ कशी आहे सांग। बाळा, तुला गुड्डीची पसंती कशी वाटली? हो छान आहे, मस्त आहे। मला सांगा आंटी, ही हेअरस्टाईल तुम्ही माझ्यासाठी का सिलेक्ट करताय? त्याच काय ना बाळा, पुढच्या आठवड्यात आपल्या इथे एक फंक्शन आहे, तर आम्ही सगळेजण त्याच तयारीला लागलो आहोत की तू कोणते कपडे घालायचेस, कोणती हेअरस्टाईल करायचीस। बस। पण आंटी, फंक्शन काय आहे ते तरी सांगा ना। बाळा, ते तुला पुढच्या आठवड्यात कळेलच। अगं भारती, तुला ही हेअरस्टाईल सुद्धा शोभून दिसेल। हा अगं, ही बघ ना ही। अगं हेअरस्टाईल वगैरे नंतर ठरवता येईल गुड्डी, पहिल्यांदा मला हे सांगा की फंक्शन आहे तरी काय। सॉरी, आय कॅन टेल यू एनीथिंग। गुड्डी बाय। अरे पम्मी वहिनी, तुम्ही तरी मला सांगा ना काय पुढच्या आठवड्यात। ओ नाजी ना, या आठवड्यात नाही, पुढच्या आठवड्यात नक्की सांगेल। पम्मी वहिनी, आंटी, यू आर द बेस्ट आंटी इन द वर्ल्ड। माहितीये मला, पण काहीच सांगणार नाहीये मी तुला। पुढच्या आठवड्यात। बाय बाय। तुम्ही पण। अरे आजी, तुम्ही तर ना ड्रीम आजी आहात, ड्रीम आजी। प्रत्येक मुलासाठी बेस्ट आई, प्रत्येक सुनीसाठी बेस्ट सासू, प्रत्येक नातवासाठी बेस्ट आजी। तुम्ही तरी सांगा ना की काय फंक्शन आहे ते, प्लीज 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 प्लीज। मी तुला नाही सांगू शकत, कारण हे सरप्राईज आहे, आणि सरप्राईज कधी सांगितलं नाही जात। बाय आजी। या पण त्या पण सगळ्या। असं कोणतं फंक्शन आहे या घरात जे सगळ्यांना माहितीये, फक्त माझ्यासाठी सरप्राईज आहे? अस्वस्थ कायस? अस्वस्थ होऊ नये तर काय करू? मला खरंच खूप वाईट वाटतंय हो। त्या बिचारीची अवस्था पाहिलीत? जेव्हापासून आपण सीमाला घेऊन फिरून आलो आहोत तेव्हापासून ती अजून एकटी आणि अगदीच अबोल झालीय हो।
जेवण पण नीट नाही जेवते। गायत्री समजाव तिला की आपल्या भूतकाळातील जीवनातून बाहेर ये, पुन्हा नव्याने जीवन सुरू कर जिथे आपण सगळे तिच्या सोबत आहोत। बोलणं फार सोपं असतं, मी तर पहिल्या दिवसापासून तो प्रयत्न करते, किती समजावतीय तिला, पण ती तरी काय करेल बिचारी। ती म्हणते कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तिच्या आयुष्यातलं ते कटु सत्य तिच्या समोर सारखं येतच राहतंय। आता तिच्या आयुष्यात फक्त अंधारच अंधार आहे, आशेचा कोणताच किरण नाही राहिलाय। आता बिचारी, असं वाटतंय की सीमा आपला पूर्वीचा आत्मविश्वास हरवून बसली। आपण तिला विश्वास दाखवायला हवा की आयुष्य हे पुन्हा नव्याने सुरू करू शकतो, बस तिला फक्त तिचा कॉन्फिडन्स जपून ठेवावा लागेल। चला ना, हीच गोष्ट येऊन तुम्ही तिला समजावून सांगा, कदाचित तुमच्या बोलण्याने तिच्यावर काही प्रभाव पडेल। चला ना। सीमा बेटा, काय अवस्था करून घेतलीयस तू आपली? हे बघ बेटा, तुझ्या आयुष्यात जे काही झालंय त्याला सारखं सारखं आठवून तू स्वतःला असं कमकुवत का बनवतेस? उलट तू स्वतःमध्ये हिम्मत वाढव, तू त्या लबाड लोकांच्या विरोधात न्यायाची लढाई लढण्यासाठी, समजलं बेटा? नाही अंकल, आता माझी हिम्मत संपलीय, किती मोठी स्वप्न घेऊन मी आनंदाने सासरी आले होते, पण इथे इथे काय काय नाही झालं माझ्या बरोबर। तर मग प्या ना हे तुमचं व्हिटॅमिन वाले दूध, प्या मम्मी, प्या ना। नाही मॉम। वा रे माझं नशीब, मी तर इथे आले होते तुमचा मोबाईल देण्यासाठी, पण इथे येऊन मला कळलं की माझी सासू, ज्यांना मी नेहमीच माझ्या आईच्या रूपात पाहिलं, ती मला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवणार होती। याचा अर्थ हाच आहे की मी संपूर्ण पुरुष नाहीये सीमा, पण हे सत्य मी तुला कसं सांगणार? म्हणजे मोनीश, आपल्या या लग्नाला काहीच अर्थ नाहीये। सीमा मला माफ कर। हा माझा पासपोर्ट का घेताय तुम्ही? कारण आता तू माझ्या मर्जी शिवाय या घरातूनच काय या देशातूनही बाहेर पडू शकणार नाही। सीमा बेटा, बेटा हे अशा प्रकारे अश्रू ढाळून स्वतःला अजून कमकुवत बनवू नकोस। ज्या लोकांनी तुझ्या विरुद्ध हे सगळं काही केलंय त्यांचा आपण बदला नक्कीच घेणार, शिक्षा नक्कीच देऊ त्यांना। हो बाळा, अजिबात घाबरू नकोस, या लढाईत आम्ही दोघं तुझे आई वडील होऊन तुझ्या बरोबर उभे राहू। हो बेटा। आंटी,
माझ्या मम्मी पप्पांना तर याविषयी काहीच माहित नाही. मन तर या गोष्टीमुळेच घाबरतय की जेव्हा त्यांना या गोष्टीची माहिती कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल. सीमा बेटा, आता तर त्या लोकांना ही माहिती व्हायला हवी. शेवटी आई वडील आहेत ते तुझे, त्यांनाही माहिती होऊ दे ना की त्यांच्या मुली बरोबर काय झालंय. नाही अंकल, मी त्यांना पण माझ्या बरोबर त्रास नाही देऊ शकत. तुम्हाला माहिती आहे ते माझ्या लग्नामुळे किती खुश आहेत. माझ्या लग्नासाठी त्यांनी काय काय नाही केलं, एक एक पैसा जोडून त्यांनी मला सगळं काही दिलं. म्हणजे भविष्यात त्यांची मुलगी कधी दुःखी होणार नाही, तिला काही त्रास होणार नाही. आणि आज जर त्यांना माझी ही परिस्थिती कळली ना, तर ते जिवंतपणीच मरतील, जिवंतपणीच मरतील. पण बेटा, जेव्हा त्यांना नंतर समजेल तेव्हा त्यांच्या मनावर काय परिणाम होईल? तुम्ही मुलं हे नाही समजू शकत. प्रत्येक क्षणी ते ही गोष्ट आठवून नेहमी स्वतःला दोष देत राहते की ते ज्यावेळी शांतपणे झोपले होते त्यावेळी त्यांची मुलगी दुःखाचे अश्रू ढाळत होती. बेटा, मुलांचं दुःख, त्यांचा त्रास आई वडिलांना अगोदरच कळत असतो. हे बघ बेटा, त्यांना पण संधी मिळायला हवी ना त्यांचं कर्तव्य पार पाडण्याची. आणि तू या कर्तव्यापासून त्यांना दूर लोटतेस. बेटी, हा त्रास आई वडिलांना आयुष्यभर असतो. हो बाळा, आता तू तुझ्या आई वडिलांना फोन करून सगळं काही सांगून टाक. बोल बेटा, काय नंबर आहे? नाही अंकल, आता यावेळी नको प्लीज. ते आजच तीर्थयात्रेवरून घरी आले असतील, मी त्यांना आज त्रास नाही देऊ शकत. पण बेटा, त्यांना लवकरात लवकर सांगावंच लागेल ना की तू इथे कोणत्या परिस्थितीत आहेस. हो सीमा. माझी तुझ्याकडे तक्रार आहे. मला माहिती आहे की तू तुझ्या सासरी गेलीयस, पण हेही माहिती आहे की तुला तुझ्या पतीबरोबर फिरत असताना जराही वेळ मिळत नसेल. अगं, पण कमीत कमी एकदा तरी फोन करून आपल्या आई वडिलांबरोबर बोलू तर शकतेस ना. मीना, हे एकटच कोणाबरोबर बोलत बसलीयस तू? डोळ्यांना चष्मा लावलात का? दिसत नाहीये का तुम्हाला? एकटी थोडीच बोलते मी, माझ्या मुलीबरोबर बोलते. अहो, नुसतंच बोलत नाहीये, तक्रारही करते. बरोबर, नक्कीच माझीच तक्रार करत असेल हो ना. का, याच्याशिवाय दुसरं काम नाहीये का? खरं सांगायचं तर मी तिच्यापाशी तिचीच तक्रार करते. आता बघा ना, लग्न करून इतक्या मोठ्या घराण्यात गेली, अहो इतके सारे नोकर चाकर आहे, मोठ्या मोठ्या गाड्यांतन फिरते, पण एकदा सुद्धा फोन नाही केला. लग्न काय झालं, आपल्या गरीब आई बापाला विसरूनच गेली. हे बघ मीना, तू आपल्या मुलीवर आरोप करतेस. अगं, आपली मुलगी तर फार समजूतदार आहे. तिला माहितीये की तिचे आई वडील तीर्थयात्रेवर गेलेत. अगं, मग फोन करून ती आपल्याला त्रास का देईल? अया हो, हा तर मी विचारच केला नव्हता. सॉरी, माझ्याकडून चूक झाली. तुझ्यावर आरोप केला ना, तक्रार केली ना, सॉरी. अहो हा, मी सीमासाठी काही सामान काढून ठेवलंय, उद्या आठवणीने ते सर्व कुरिअरने पाठवा. काय आहे काय त्याच्यात? असं काय विचारताय? नाही नाही, म्हणजे सीमाच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू आहेत, प्रसाद आहे आणि दृष्ट न लागण्याचा दोरा आहे. म्हणजे आपल्या मुलीच्या सुखाला कुणाचीही दृष्ट न लागो. एक गोष्ट सांगू, आज इतक्या दिवसांनी आपण परत आलोय, घर किती सुनसुन वाटतंय ना, अगदी रिकाम रिकाम.
मला तर असा भास होतो की अचानक सीमाचा आवाज कुठून तरी येईल आणि ती हा भास मलाही होतो. जर आपल्या मुलीचा सासर कुठे जवळ असतं तर जाऊन तिला भेटलो असतो, पण आपण तिचं लग्न इतके लांब केले की अहो इतके दुःखी कशाला होता. दूर असली म्हणून काय झालं, एवढा विचार करा की आपली मुलगी किती सुखात आहे. आता तिला वेळ मिळत नसेल आपल्याला फोन करायला, मग काय झालं, आपण तर फोन कर आपण तर फोन करू शकतो ना तिला. अहो मग फोन द्या ना. अहो हे फोन मी पण ना. काय झालं, लागला का? नाही म्हणजे थांबा ना. हॅलो हॅलो मोहनीश बेटा, मी सीमाची आई बोलते. नमस्कार. हॅलो अच्छा सीमा तुमच्याकडे आली आहे का? नक्कीच भारतीला भेटायला आली असेल. नाही ते भारतीला भेटायला नाही आली आहे, ती आपल्या अडचणींमुळे आमच्याकडे आलेली आहे आणि आता ती आमच्याच घरी राहते. तुमच्या बरोबर? तिला तुमच्या घरी राहण्याची काय गरज आहे? तिचं सासरचं एवढं मोठं घर सोडून, सुखी समृद्ध जीवन सोडून ती तुमच्याकडे का राहते? तुम्हाला काय वाटतंय ताई, मोठं घर, मोठा बिझनेस आणि घरची श्रीमंती पाहून तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न विदेशात करून द्याल आणि असं समजाल की तुमची मुलगी खूप सुखात राहील?